अरे हे काय राम्या, ऐन हंगामात इतकंच उत्पादन झालं होय? काय झालं या काही कळत नाही. मागल्या वर्षी चांगले होते की उत्पादन, रासायनिक खत देखील वापरले तरी अवस्था आहे बघा. अरे रासायनिक खताच्या अतिवापरानं जमिनीचा दर्जा खालवला, मग कसं येणार सोन्यासारखं पीक? अरे गड्या एक लक्षात ठेव, सर्व पिकांसाठी जुनं ते सोनं, म्हणजे 15 वर्षापासूनची परंपरा असलेली विश्वास ब्रँडची एक्सपोर्ट क्वालिटी उत्पादने. पण नेमकी कुठली? मासळी, लिबोळी, करंजी, नीम ऑर्गॅनिक नीम तेल सारखी उत्पादने आहेत गड्या. 15 वर्षापासून अविरत बळीराजाच्या सेवेत 100% उत्पादनाची हमी, खर्च कमीत कमी, शेतकऱ्यांच्या सर्व शंकांचे तज्ञांकडून मार्गदर्शन, विश्वास नावच पुरेस. अशोक ऍग्रोफर्ट पोखरणी, संपर्क 77 55 99 76 77. प्यायला पाणी नसताना 5,000 टन द्राक्ष निर्यात करणाऱ्या पळशी गावची कथा. पळशीच्या झुंजार व कष्टकरू शेतकऱ्यांची युरोप भरारी. खानापूर तालुक्यातलं शेवटचं टोक असणाऱ्या बाणूरगड लगत असणाऱ्या पळशी गाव. तालुक्याच्या टोकावर डोंगराळ भागात असलेलं गाव, जिथं प्यायलाच पाणी नाही तिथं शेतीला कुठलं पाणी? परिणामे जिकडं पाहावं तिकडं कुसळांनी भरलेलं माळरान, डोंगरातली खुरटी झाडं, बाभळी येथे काळी, अशी परिस्थिती असलेलं पळशी गाव आज द्राक्ष बागायतदारांचं गाव म्हणून ओळखलं जात आहे. पाहावं तिकडं द्राक्षांची बाग, हिरवे गार मळे फुललेले दिसत आहेत. सगळा पळशी परिसर हिरवागार झालाय. ही किमया आणि कहाणी आहे पळशीच्या जिगरबाज व कष्टाळू शेतकऱ्यांची. या मेहनती शेतकऱ्यांनी तब्बल 400 ते 500 एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा लावल्या आहेत. याबाबत माहिती देताना पळशीचे प्रयोगशील तरुण शेतकरी सांगतात. मी सुशील कुमार बापूसाहेब पाटील, राहणार पळशी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. माझं शिक्षण BA BEd झालेलं आहे आणि माझे मी गेल्या 10-12 वर्षापासून द्राक्षबागेत द्राक्ष शेती करतो. माझी 7 एकर द्राक्षबाग आहे. युरोपियन एक्सपोर्टसाठी आपण द्राक्षाची निर्यात करतो आहे आणि आमच्या गावात पूर्वीपासून पाण्याचं दुर्भिक्ष, दुष्काळी परिस्थिती असतानासुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे द्राक्षाची निर्यात केली. मला नोकरीची संधी असतानासुद्धा मी द्राक्ष शेती करायचा निर्णय घेतला आणि चांगल्या प्रकारे मी या द्राक्ष शेतीतून पैसे आणि नफा मिळवतो. आणि त्यामुळे मी सुशिक्षित तरुणांना एक सांगेन की या तुम्ही नोकरीच्या मागे न लागता चांगल्या प्रकारे शिकून किंवा अभ्यास करून द्राक्ष शेती किंवा इतर शेतीसुद्धा तुम्ही करू शकता आणि चांगले पैसे मिळवू शकता. पळशीमध्ये पूर्वी पाण्याची परिस्थिती भरपूर दुर्भिक्ष होतं. बऱ्यापैकी मागली चार वर्षे तर टँकरवरच पळशीत सगळ्या द्राक्षबागा होत्या. टँकरवर लोकांची शेततळी होती, कुणी टेंबूच्या कॅनलवरून पाईपलाईन केल्या, असंच होतं. आता या गेल्या वर्षीपासून थोडेसे पावसाची परिस्थिती बरी आहे. नमस्कार, माझं नाव नेताजी दगडू जाधव. मी 2000 सालापासून माझी बाग आहे आणि भयान परिस्थिती होती, पाणी नव्हतं, बाग लागण केली आणि 2-3 वर्षातच काढावी लागली, परत लागण केली, परत असं 2-3 वेळा अडचणी आल्या, पाण्याच्या बाग काढावी लागली आणि काही दिवस आम्हाला नेलकरंजीवरून कॅनलचं पाणी टँकरनं आणून घालावं लागलं आणि वाईट अवस्था होती गावाची, दुष्काळी परिस्थिती होती, पाण्याची सोय नव्हती. तरीसुद्धा आमच्या गावात बऱ्यापैकी लोकांनी कष्ट करून, म्हणा किंवा भांडवल नसतानासुद्धा भांडवल उभा करून कष्ट करून बागा आज पळशीत जवळजवळ 80% ते 100% एक्सपोर्टच्या बागा आहेत, चालू आहे. करते पाण्याची सुरुवातीला पाणीच नव्हतं, आज हे नाही पाणी, तसं ठोस पाणी नाही, पावसाचंच पाणी, बाहेरचं पाणी अजून काय आलेलं नाही. पाईपलाईनचं आता काम झालं आहे पण ते कधी येईल त्याची काही गॅरंटी नाही. 700 ते 800 फुटापर्यंत होल आहेत काही काही आमच्या इथं, त्याचं काय पाणी काही विकत आणते नेलकरंजीवरून कॅनलवरून 3,000 2,000 म्हणजे टँकर जसं 10 चाकी असेल तर 3,000 रुपयाला टँकर पडतो आहे, 7 चाकी असेल तर 2,000ला असं टँकरनं आणून घालून पाणी लोक बागा जगवतात. पहिले सुरुवातीला का थोडं पाणी होतं ते जेव करायचे, पण आता क्षेत्र वाढल्यामुळं पाण्याची अडचण आहे. जवळजवळ 100% आमच्या गावात जेवढी बाग लागण आहे ती एक्सपोर्टचाच माल तयार होतो आहे. ज्याची नाहीच बाग त्याचा काही विषयच नाही, पण जे क्षेत्र आहे आज आमच्यात 100% एक्सपोर्ट होतं. शेतकरी कष्टाळू शेतकरी आहेत मुलं आमची, जी तरुण आहेत आता
बाहेर जाऊन नोकरी 8-10 हजाराची नोकरी करण्यापेक्षा इथं भयंकर कष्ट करतात, नियोजनबद्ध सारं करतात, त्यामुळं तो असल परिणाम. प्यायला पाणी नव्हतं, टँकरनं पाणी आणून काही काळ द्राक्षबाग जगवल्या, पाणी विकत घेऊन बागांना घालावं लागलं. गेल्या 2-3 वर्षात पाऊसकाळ चांगला झालाय, त्यामुळे पाणी विकत घ्यावं लागत नाही. याबाबत बोलताना मी लालासो शंभराव बाबर, मी 97-98 पासून बाग करतो. माझी आता 4-4 एकर बाग आहे. तर मध्यंतरी 2003 दुष्काळ पडला, त्यानंतर आधीमध्ये दुष्काळ पडला. टँकरनं आता मध्ये नीलकंठजीसनं कॅनेलवरनं 3000 रुपये टँकरनं पाणी आणत होतो आम्ही. अशा परिस्थितीत बागा जवळवल्या. आता ह्या वर्षी पाऊस ज्यादा झाला, माल बागाला कमी येते, साधारण अशा पद्धतीनं माळं पुडून आम्ही बागा जगवल्या. पाण्याचा संघर्ष करत 700-700 फूट बोर गेलेत, जगवले. उंच डोंगरावलं ठिकाण, माती चांगली, हवामान चांगलं आणि माल स्वच्छ चांगला असतोय. फुगवण व्यवस्थित मिळते, कमी संजोगामध्ये फुगवण व्यवस्थित मिळते, त्यामुळं माल व्यवस्थित होतो आहे. त्यामुळं इथं द्राक्ष बऱ्यापैकी चांगली असतात. जवळजवळ इथं नोकऱ्या नाहीत पूर्ण, मलाच नाही काय करणार, दुसरा उद्योग काय करणार म्हणताना हा या शेतीत कोणा इथं जमिनीलाही नाहीत. कोणाची 1-2 एकर, 1/2 एकर अशा जमिनी आहेत त्या. त्यात आपल्या बागाला होते काय नाही, काय जगाय साधन काय नाही, काय करते. दुष्काळी भाग, डोंगरी भाग असल्यामुळं बागाला होते. पूर्ण गावाचं तसं काय एवढं 1-400 एकर बाग आहे. 400 एकरच्या आसपास बाग असेल आता, नवी जुने असे. मधल्या दुष्काळात जरा लय माणसं याबद्दल झाली, कारण 1 वर्ष वाया गेलं की 1-2 वर्ष तरी माणूस उपधारी रोळाव गाडी यायला 1-2 वर्ष तरी किमान जातात ते नुकसान भरून हे निघायला. कारण दुष्काळात माणूस बरासच घ्यायला आला. 2 वर्ष दुष्काळामध्ये बरासच माणूस घ्यायला आला शेतकरीतलं. माझे नाव शहाजी संपत जाधव, 2 एकर बाग आहे. त्यानंतर बाग म्हणजे डोंगराळ भाग असल्यामुळं पाण्याची अडचण पहिल्यापासून जास्तच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरी पर्याय नाही काही. त्यासाठी बागच एक पर्याय असा राहिला आहे गावाला की बाग करणे. पळशीची सगळी द्राक्षे युरोपच्या बाजारात जातात. सुमारे 4,000-5,000 टन द्राक्षे पळशीच्या रानातून युरोपला निर्यात केली जातात. नमस्कार, माझं नाव आहे अमित अर्जुन गुरु, मी राहणार पळशीचा आहे. आता सध्या पूर्ण वेळ द्राक्ष शेतीचा हा व्यवसाय करतो आहे. माझं शिक्षण DED झालं आहे. तर DED होऊन 7-8 वर्ष झाली. तर एकतर पळशी हा जिल्ह्यातील सर्वात उंचावरचं ठिकाण आहे भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर, आणि पूर्ण असं दराखोऱ्यांचं ठिकाण आहे ज्याच्यामध्ये बाहेरच्या देशामध्ये आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपण व्हॅली ऑफ फ्लॉवर्स बघतो किंवा व्हॅली ऑफ फ्रूट्स बघतो, जी दऱ्याखोऱ्यातून द्राक्षे असतील किंवा तुमची विविध प्रकारची फळझाडं असतील, फुलझाडं असतील, याचं पूर्ण जगभरामध्ये दऱ्याखोऱ्यातनी दर्जेदार उत्पादन होतं. मग त्यामध्ये निसर्गाकडून काही अनुकूल गोष्टी त्या ठिकाणी मिळत जातात. तर त्याच्या साह्यानं पळशी असेल किंवा खानापूर तालुक्यातील जो का डोंगराळ भाग आहे, देवीखिंडीसारखा कलेडोनसारखा भाग आहे, तर या ठिकाणी दर्जेदार उत्पादन त्यामुळं एक वरदान आहे. त्या वरदानाचा उपयोग होऊ शकतो शेतीला आणि तो चांगला होताना दिसतोय आपल्याला. कितीही प्रतिकूलता असली तरी त्याच्यावर मात कशी करावी याचा वस्तुपाठ पळशीच्या शेतकऱ्यांनी घालून दिलाय. दुष्काळ आहे म्हणून रडत न बसता इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या शिवारात द्राक्षाचे मळे फुलवले आहेत. आज द्राक्षाच्या जोरावर अनेकांनी बंगले बांधले, 4-चाकी गाड्या घेतल्या, प्रगतीचा नवा मापदंड निर्माण केलाय. या पळशीच्या जिगरबाज व कष्टाऊ शेतकऱ्यांना वज्रधारीचा मानाचा मुजरा. निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन.